नागापूर येथील रेणुका माता देवस्थान येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीनं शिबिराचं आयोजन. नागापूर येथील रेणुका माता देवस्थान येथे नवरात्र उत्सवानिमित्त साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत हे शिबिर पार पडलं. या शिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडाच्या विविध तपासण्या, दंत तपासणी तसेच बालरोग तज्ज्ञांमार्फत लहान मुलांच्या आजाराविषयी निदान आणि योग्य सल्ला देऊन मोफत औषधे वाटप करण्यात आलं. यावेळी साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश मिसाळ, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर योगिता पवार, कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मिलिंद कोरडे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर पंकज वरपे, डॉक्टर विश्वजित पवार, विषबाधा तज्ज्ञ डॉक्टर अमोल जाधवर, डॉक्टर तुकाराम गीते तसेच रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष गोरख कातोरे, सचिव साहेबराव भोर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, दत्तात्रय विटेकर, एस बी कोतकर आदींसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर म्हणाले की मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करून मोफत आरोग्य सेवा देण्याचं काम साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलनं केलं असून रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं हॉस्पिटलचे आभार मानले. हे काम कौतुकास्पद असून नगर शहरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं सांगून समाज निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी आरोग्य शिबिर घेणे काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. देवस्थान ट्रस्टने नेत्रदान शिबिर केलं, रक्तदान शिबिर केलं आणि आरोग्य शिबिर साई माऊली हॉस्पिटलने मोफत केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. या शिबिरात सर्व आजार आणि दाताच्या सर्व तपासण्या मोफत होणार असल्याची तसेच साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती डॉक्टर तुकाराम गीते यांनी दिली. नमस्ते, मी डॉक्टर तुकाराम गीते, मी साई माऊली हॉस्पिटलमधून आलो आहे. इथं रेणुका माता, श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्ट नागापूर, नव नागापूर येथे आम्ही आलेलो आहे. इथे सगळ्या पब्लिकला सर्व रोग निदान शिबिर घेत आहोत या ट्रस्टमध्ये, आणि इथे लोकांचा चांगला रिस्पॉन्स भेटत आहे आम्हाला. वेगवेगळ्या आम्ही मेनली बीपी आणि शुगर या गोष्टींवरती प्रायमरीली मोफत तपासणी करतो आहे सध्या, आणि दातांची पण तपासणी केली आमच्या हॉस्पिटलतर्फे. नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आलं.